अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पावसामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात जाणारी क्रुझर गाडी पलटी होऊन त्यात चौघांचा जागीच मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील 40 गाव तालुक्यातील हिरापूर गावाजवळ नांदगाव रस्त्यावर घडली आहे। पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील काही मजूर नांदगावकडे जात असताना 40 गाव तालुक्यात असलेल्या हिरापूर गावाजवळ क्रुझर गाडी पलटी होऊन त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर 40 गाव सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता दर्शवली जात आहे। जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असल्याने भरधाव वेगात जात असलेल्या क्रुझर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली होती। त्यातील 4 जण गाडीखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर काही जण गाडीत अडकून पडले होते। त्यांना परिसरातील नागरिकांनी मदतीला धावून येत रुग्णालयात भरती केले आहे। यातील 4 ते 5 जण गंभीररित्या जखमी आहेत। त्यांच्यावर 40 गाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एकाच गावातील हे मजूर ठार झाल्याने पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शोककळा पसरली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससह www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।